नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्स वर. राज्यातील 70%हून अधिक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित. जाचक अटी रद्द करण्याची मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांची सरकारकडे मागणी. लाल मिरचीला मिळाला 10 वर्षातील सर्वाधिक भाव. व्यापाऱ्यांनी थेट गाठली शेतकऱ्यांची घरं. दौंडमध्ये शेतकऱ्यांची कमाल. चक्क ऊसापासून बनवली कुल्फी. ऊस तोडणीला 700 रुपये करावी. राजू शेट्टी यांची राज्य सरकारकडे मागणी. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 84.75 कोटी गरज. विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्रस्ताव. देशातील 6 राज्यात लिंबाचे 70% उत्पादन. आंध्र प्रदेश आघाडीवर. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची माहिती. वेलचीच्या भावात वाढ. 1,400 रुपये किलो असलेली वेलची आता 2,400 रुपयांवर गेली. आता बातम्या सविस्तर मध्ये. कांद्याचा फांदा मिटवण्यासाठी राज्य सरकारने प्रति किलो 350 रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र हे अनुदान देताना बऱ्याच अटी लावण्यात आल्या. त्यामुळे बरेच शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. राज्यातील 70%हून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करून कांदा उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी केली आहे. याबाबत निकम यांनी राज्य सरकारला निवेदनही पाठवले आहे. बाजार समितीत कांद्यावर अनुदान मिळण्याची मुदत ही 31 मार्च पर्यंत होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्वच बाजार समितीत विक्रमी कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली. अक्षरशः काही बाजार समित्यांमध्ये कांदा पिशव्या ठेवण्यासाठी जागाही शिल्लक नव्हती आणि त्यामुळे कांद्याचे भावही कोसळले. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. यंदाची लाल मिरची शेतकऱ्यांसाठी गोड ठरली आहे. यंदा मिळाला विक्रमी बाजारभावानं मिरची उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. नैसर्गिक संकटाला मात देत मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी भरघोस असं उत्पादन घेतलं आहे आणि बाजारातही या मिरचीला चांगला असा भाव मिळतोय. प्रति क्विंटल 24 ते 25 हजारांचा भाव मिळाल्याने बळीराजा देखील सुखावलाय. एवढंच नाही तर बाजारात लाल मिरचीची इतकी मागणी वाढली आहे की ती खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांचं गावच गाठलंय. आता बातमी आहे दौंडमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या कमाल कामगिरीची. आजपर्यंत आपण ऊसापासून साखर, गुळ आणि काकवी तयार झालेली बघितली असेल, परंतु ऊसापासून कुल्फी बनवलेली पाहिली आहे का? फक्त कुल्फीच नाही तर ऊसापासून चटणी, स्लश, बर्फ, गोळा, जाम देखील बनवण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील आलेगाव येथील 10 शेतकऱ्यांनी एकत्र येत मॅजिक केन सेलिब्रेटिंग फार्मर्स ग्रुप बनवला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी ऊसापासून कुल्फी, चटणी, बर्फ, गोळा, जाम बनवत आहेत. सध्या कुल्फीला चांगली मागणी आहे. 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकी 1/2 एकर ऊसाची लागवड केली आहे. त्यातून ते ऊसापासूनचे उपपदार्थ बनवत आहेत. ऊसाचा रस फ्रोझन करून ठेवला जातोय. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर ऊस कारखान्याला दिला असता तर त्यांना 2 ते 3 हजार रुपये मिळाले असते, परंतु कुल्फी बनवल्यानंतर त्यांना 15 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. ऊस तोडणी 700 रुपये करावी, तसेच ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी बुधवारी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडल्या. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालाय. अशावेळी सरकार आणि विमा कंपन्यांकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. मात्र तिकडूनही योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय. या मोर्चात ऊस तोडणी मजूर, ऊस तोडणी मशीन मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठवाड्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत 99% पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर मराठवाडा विभागात 8 ते 20 मार्च पर्यंत झालेल्या गारपीट अवकाळी पावसामुळे एकूण 1,22,018 शेतकऱ्यांचे सुमारे 60,402 हेक्टरवरील नुकसान झालंय. त्यामुळे या झालेल्या नुकसानीसाठी 84.75 लाख 19 हजार रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. ज्या जिरायत विकासासाठी 20.92 कोटी, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 51.59 कोटी, तसेच फळ पिकांच्या नुकसानीसाठी 12.23 कोटी असे सुमारे 84.75 लाख 91 हजारांची मदत नुकसान भरपाईसाठी लागणार आहे. भारतातील काही राज्यांमध्ये लिंबाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील 70% लिंबाचं उत्पादन हे 6 राज्यांमध्ये होतं. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्वच राज्यांमध्ये आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण लिंबाच्या उत्पादनांपैकी 19.73% उत्पादन हे एकट्या आंध्र प्रदेशात होते.
केंद्र सरकारने वेलचीच्या निर्यातीला परवानगी दिली आहे, त्यामुळे वेलचीच्या निर्यातीत वाढ झाल्याने भावात देखील सुधारणा झाली आहे। 15 दिवसांपूर्वी 1400 रुपये किलो असलेली वेलची आता 2400 रुपयांवर गेली आहे। 15 दिवसात भावात प्रति किलो 1000 रुपये सुधारणा झाली आहे। सणासुदीच्या दिवसात वेलचीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात प्रति किलो 1000 रुपयांनी सुधारणा झाली असल्याचं म्हटलं जातंय। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार।